जितेंद्र आव्हाड आणि नौटंकी हे समीकरण आता संपूर्ण महाराष्ट्राला समजलेलं आहे. ज्या चौदार तळ्याला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे चरण स्पर्श झालेले आहेत त्या ठिकाणीच आंदोलन करताना जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या साथीदारांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची तस्वीर फाडण्याचे कार्यक्रम केले. जितेंद्र आव्हाड हे शरद पवारांना विचारल्याशिवाय काहीच करत नाही, त्यांचे गुलाम आहेत असं म्हटलं तरी हरकत नाही. मग आदरणीय शरद पवार साहेबांना हे मान्य आहे का? आज यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडलाय, उद्या ते शाहू महाराज आणि फुलेंचा देखील फोटो फाडतील. त्यामुळे या महाराष्ट्राच्या विधान भवनात बसण्याचा अधिकार जितेंद्र आव्हाड यांनी गमावलेला आहे. जितेंद्र आव्हाड यांनी त्वरित त्यांच्या आमदारकीचा राजीनामा द्यावा.